नमस्कार मी राही भिडे राजकारणात अनेक नेते येतात जातात कुणी अचानक राजकीय पटलावरनं बाजूला होतात तर काही काळाच्या पडद्याआड जातात पण जे काळाच्या पडद्याआड जातात त्यांच्यापैकी अनेकांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला असतो महाराष्ट्राचंच घ्या महाराष्ट्रामध्ये आर आर पाटील नंतर विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे हे तीन नेते काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत आपल्यात नाहीत पण त्यांनी ज्या पद्धतीचं राजकारण केलं ते खरोखरच त्यांचा आदर्श घ्यावा असं आहे त्यातल्या त्यात विलासराव देशमुख जर आपण पाहिले तर विलासराव देशमुखांचं नेतृत्व त्यांचं कर्तृत्व अगदी उठून दिसणारं असं होतं चौदा ऑगस्ट हा त्यांचा स्मृतिदिन या दिवशी विलासरावांचं निधन झालं त्याला आता दहा वर्ष पूर्ण झाली आहेत पण ही दहा वर्षं कशी गेली बघता बघता दहा वर्ष गेली तरी देखील विलासराव हे लोकांच्या स्मरणातून गेले नाहीत अजूनही राजकारणामध्ये जेव्हा त्यांचे इतर सगळे कार्यकर्ते नेते त्यांच्या पक्षाचे विरोधी पक्षाचे हे जेव्हा जेव्हा एकत्र येत असतात तेव्हा तेव्हा त्यांना विलासरावांची आठवण ही निश्चितपणे येत असते कारण विलासराव हे एक रसायनच असं वेगळं होतं की ते अत्यंत हुशार संवेदनशील असं हे नेतृत्व होतं आणि त्यामुळेच माणसांना सतत आपल्याशी जोडून ठेवणं वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी संबंध ठेवणं त्यांच्याशी मैत्रीचे संबंध ठेवणं असं अत्यंत मनस्वी आणि लाघवी असं विलासरावांचं व्यक्तिमत्व होतं त्यामुळे विलासरावांचं जर एकंदरीतच आपण सगळं कार्यकर्तृत्व पाहिलं तर त्यांचं कर्तृत्व आणि त्यांनी दिलेलं राज्याला आणि पक्षाला नेतृत्व आणि त्यांचं वक्तृत्व त्यांच्या अमोघ वक्तृत्वाने महाराष्ट्रामध्ये लोकांच्या मनामध्ये एक चांगली जनभावना निर्माण झाली की नेता असावा तर असा असं लोकांना वाटत गेलं विलासरावांनी इतकी लोकं इतक्या लोकांना आपल्याशी जोडून ठेवलेलं होतं की म्हणजे त्यांचा एकंदरीतच संबंध रुबाबच एक असा वेगळा होता आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी जे काम करून दाखवलं जे कर्तृत्व करून दाखवलं त्याला तोड नाही अनेक संकटातून म्हणजे पक्षीय संकट जी येत राहिली त्या सगळ्यावर मात करून त्यांनी पक्षाला एक चांगलं नेतृत्व दिलं होतं खरं म्हणजे की ते असा त्यांचा स्वभाव होता की त्यांनी मोकळा ढाकळा स्वभाव होता त्यामुळे ते त्यांच्या मनात काय आहे ते ताबडतोब समजायचं म्हणजे आम्ही पत्रकार देखील त्यांचा चेहरा जर राजकीय हालचाली काही चालू असल्या राजकीय घडामोडी होत असल्या आणि त्यावेळेला विलासरावांच्या चेहऱ्यावरून आम्ही पत्रकार याचा अदमास घेत असोत की नेमकं काय झालं असेल कारण असं त्यांचं एकंदर व्यक्तिमत्व होतं मा सर्वांना एकत्र करून बसायचं त्यांच्याबरोबर चर्चा करायच्या लोकांशी सतत संपर्क ठेवायचा आणि राजकीय गप्पांचे फळ रंगवायला त्यांना इतकं आवडायचं की त्याच्यामधूनसुद्धा आम्हाला अनेक बातम्या मिळायच्या आणि विलासराव खरोखरच म्हणजे मला तर त्यांच्या बरोबर काम करण्याचा म्हणजे माझी जेव्हा राज पत्रकारितेची पत्रकारितेत मी सुरुवात केली काम करायला आणि विलासराव त्यावेळेला त्यांची घोडदौड चालली होती राजकारणामधली कारण त्यांनी खूप लवकरच त्यांना संधी मिळाली होती रा, राजकारणामध्ये यायची आणि त्यांना काम करण्याची राज्यमंत्री म्हणून त्यांनी किती लवकर मंत्रालयामध्ये प्रवेश केला होता त्यावेळेला एकोणीसशे एक्क्याऐंशी साली आणि शंकरराव चव्हाणांनी त्यांना संबंध सात आठ खात्यांची जबाबदारी त्यांच्यावर दिली होती आणि ती त्यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडली होती या मला आहे अजूनही की विलासराव ज्या वेळेला तिथून मंत्रालयामध्ये जायचे तेव्हा त्यांचा एक वेगळाच रुबाब असायचा खरं म्हणजे एक ते देशमुखीचा आब त्यांच्या चेहऱ्यावरती झळकायचा तर अशा पद्धतीने ते एक वेगळंच खुलून दिसणारं असं व्यक्तिमत्व होतं आणि असं व्यक्तिमत्व राजकारणामध्ये विरळाच आहे असं मला वाटतं व्य त्यामुळे विलासराव हे कायमचे लक्षात राहिलेले असं हे नेते होते महाराष्ट्रात देशाप्रमाणेच हिंदुत्वाची लाट आली त्यापूर्वीच इथे शिवसेना भाजपची युती झाली होती आणि बाबरी मशीद पडल्यानंतर तर युतीचं प्राबल्य वाढत गेलं महाराष्ट्रामध्ये आणि त्यांना खूपच प्रतिसाद मिळायला लागला आणि नेमकं त्याच वेळेला काँग्रेस पक्षामध्ये जो सर्वाधिक मोठा पक्ष होता सत्ताधारी पक्ष होता या पक्षामध्ये मतभेद सुरू झाले आणि ह्याच्यात काँग्रेस निष्ठावंत आणि काँग्रेस बंडखोर असे दोन गट सरळ सरळ पडले निष्ठावंत गटाचं नेतृत्व विलासराव देशमुख करत होते तर बंडखोर गटाचं नेतृत्व शरद पवार करत होते तर अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये हे राजकारण एक वेगळ्याच वळणाकडे निघालं होतं आणि मग गंमत अशी झाली की एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष एकदम पाठीमागे गेला आणि शिवसेना भाजप युतीचे कधी नव्हे तेवढे आमदार जवळजवळ नव्वदच्या पेक्षा जास्त आमदार निवडून आले आणि मग अशा वेळेला काँग्रेसमध्ये बंडखोरी जास्तच वाढली पंच्याण्णव साली त्यांचं सरकार आलं आणि त्यांचं सरकार आलं त्यावेळेला पंच्याण्णवमध्ये शरद पवारांनी इतका जोर मारला होता की निष्ठावंत गटाच्या एकाही आमदारांनी निवडून येता कामाने इतके टोकाला त्यांचे मतभेद गेले होते आणि मग त्यांनी एकमेकांच्या समोर म्हणजे शिवसेना भाजप युतीचं इतकं आव्हान असतानासुद्धा त्यांनी एकमेकांच्या समोर उमेदवार उभे केले कॉ का, काँग्रेस निष्ठावंत आणि काँग्रेस बंडखोरांनी आणि महाराष्ट्रामध्ये चाळीस म अपक्ष चाळीस बंडखोर त्यावेळेला निवडून आले मग अशा वेळेला सरकार बनवायचं कसं तर शरद पवार त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि त्यांनी मग सरकार बनवण्याचा तो दावा सोडून दिला आणि मग युतीचं सरकार आलं युतीचं सरकार आल्याच्या नंतरसुद्धा विलासराव देशमुखांचे सगळ्यांशी चांगले संबंध होते कारण पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी सर्वात महत्त्वाचं महत्त्वाचा नेता विलासराव देशमुख यांना पाडण्याचे प्रयत्न केले आणि त्यांचे ते प्रयत्न यशस्वी ठरले तर विलासराव देशमुखांचा पराभव झाला पंच्याण्णव साली आणि तरीसुद्धा ते महाराष्ट्रामध्ये मंत्रालयामध्ये सगळीकडे सगळ्या पत्रकारांशी सगळ्यांशी चांगले संबंध ठेवून होते पण त्यावेळेला हे जे नेते होते ते कसे आपल्या जी काही विचारप्रणाली असेल आपल्या पक्षाची त्याच्यापासून फारसे दूर जात नसत म्हणजे एकदम हिंदुत्ववादी पक्षामध्ये गेले असं होत नव्हतं त्यावेळेला तर शरद पवारांनी काय केलं म आणि विलासराव देशमुखांनी असं ठरवलं की जेव्हा पंच्याण्णव साली त्यांचं सरकार आलं या शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं तेव्हा ह्या लोकांनी असं ठरवलं की हे काही बरोबर महाराष्ट्रात महाराष्ट्र पुरोगामी आहे ह्या महाराष्ट्रामध्ये असं काही घडता कामा नये म्हणजे धर्मनिरपेक्ष शाहू फुले आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र जो होता तो आपण पुन्हा तसाच प्रस्थापित केला पाहिजे ह्याच्यावर ह्या दोन नेत्यांचं शरद पवार आणि विलासराव देशमुखांचं एकमत झालं आणि मग त्यांनी ठरवलं की श शरद पवार दरम्यानच्या काळात नव्याण्णवला शरद पवारांनी पक वेगळा पक्ष काढला होता पण त्याच्या आधी जी ह्यांची युती झाली होती आघाडी झाली होती त्या आघाडीमध्ये सर्व पक्षांना सहभागी करून घेतलं होतं जेवढे द धर्मनिरपेक्ष पक्ष होते त्याच्यामध्ये त्या सर्वांना एकत्र करण्याचं काम विलासराव आणि शरद पवार यांनी केलं होतं त्याच्यामध्ये जनता दल म कम्युनिस्ट पार्टी समाजवादी पार्टी असे अनेक छोटे छोटे पक्ष होते त्या सगळ्या आठ पक्षांना एकत्र केलं होतं मला आठवतं आहे की विलासरावांनी त्या संबंध त्यांच्या आघाडीचं नाव आई ऐक्याची एक्सप्रेस असं ठेवलं होतं आणि ते त्यावेळेला फार फेमस झालं होतं तर अशा पद्धतीने ह्या स दोघांनी मिळून आणि मग सगळ्याच पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं आणि आठ पक्षांचं सरकार चालवण्याची जबाबदारी विलासराव देशमुखांनी घेतली त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं हे सरकार जेव्हा आठ पक्षांचं सरकार आलं त्यावेळेला विलासरावांवरती फारच मोठी जबाबदारी आलेली होती कारण आता सर्वांनी मिळून ते केवळ धर्मनिरपेक्ष सरकार आणि पुरोगामी स सरकार राहावं आणि त्याच्यामध्ये मा महाराष्ट्राची जी पुरोगामी प्रतिमा आहे ती राहिली पाहिजे अशा ह्या उद्देशाने हे सगळेजणं सगळे पक्ष एक आलेले होते पण त्यांना जेव्हा पराभूत केलं तर त्यावेळेला ती परिस्थितीसुद्धा अतिशय भयानक होती म्हणजे आठ पक्षाचं सरकार चालवण्याच्यापेक्षा जेव्हा ही बंडखोरी झालेली होती ती आ, भयंकर होती आणि तरीसुद्धा हे सगळे नेते एकत्र आले होते ह्याचं कुणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही विलासरावांना जेव्हा शरद पवारांनी पाडण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेला मी त्या त्यांच्या मतदारसंघामध्ये गेले होते आणि मतदारसंघातली काय परिस्थिती आहे ती जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला तेव्हा असं लक्षात आलं की विलासरावांना पाडण्याच्यासाठी डॉक्टर पद्मसिंग पाटील जे शरद पवारांचे उजवे हात होते राजकारणातले ते लातूरमध्ये मुक्काम ठोकून होते आणि तिथे जनता दलाचे शिवाजीराव कवेकर पाटील यांना विलासरावांच्या समोर तिकीट दिलेलं होतं आणि मी जेव्हा त्या लातूर शहरामध्ये ह्यांचा प्रचार बघण्यासाठी गेले तेव्हा तिथे रामविलास पासवानांची सभा चाललेली होती आणि अक्षरशः टाचणी पडली तर आवाज येईल इतकी शांतता होती आणि रामविलास पासवान यांचं केवळ भाषण तिथे सुरू होतं मग मला मी तिथे मुक्कामासाठी तेव्हाच माझ्या लक्षात आलं की हे काही खरं नाही विलासरावांचं ह्या इथली निवडणूक काही खरी नाही आहे कारण आता ह्या ते नक्कीच पराभूत होतील असं तिथलं वातावरण निर्माण केलं होतं मग मी आ, तिथे त्या दिवशी मुक्काम केला आणि पाहिलं तर तिथे पद्मसिंग पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते हे जनता दलाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना म उघडपणे मदत करत होते आणि ते सुद्धा लक्षात आलं तेव्हा हे मतभेद ह्या लोकांचे किती विकोपाला गेले होते ते आपल्या लक्षात येतं त्यावेळेची एक आठवण अशी माझी आहे की विलासरावांना एकदा आम्ही काही पत्रकारांनी प्रश्न विचारला की एवढं आठ पक्षांचं सरकार हे तुम्ही कसं काय चालवू शकता म्हणजे आणि एकसारखे तुमचे वादविवाद इतके आता ऑबियस झालेत इतके उघड झालेले आहेत की स सर्वांना माही माहीत आहे की आ, ही फारच तारेवरची कसरत तुमची चाललेली आहे तर विलासराव मला म्हणाले की आता मी काय करू हे असं चाललेलंच आहे आता चा आ, 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 ते काय लपून ठेवण्याच्यासारखं नाहीच आहे अतिशय म्हणजे अशा उद्विग्न अवस्थेत ते त्यावेळेला मला दिसले मग मी त्याची अशी बातमी दिली की विलासराव विलासराव म्हणत आहेत की असं हेडिंग दिलं की आता मी काय करू आणि विलासरावांचा हात त्यांच्या कपळावर त्यांनी मारलेला आणि त्रासिक चेहरा असा एक फोटो मिळाला तो फे फोटो लावला त्या बातमीमध्ये विलासराव माझ्यावर भयंकर चिडले ते म्हणाले की हे म्हणजे मी बोलायला गेले तर बोलायलाच तयार नाहीत अशा पद्धतीने भयंकर त्यांना राग आला की अशा पद्धतीची बातमी दिली म्हणून मग थोडे दिवसांनी ते शांत झाले आणि मग पुन्हा त्यांनी माझ्याशी चर्चा सुरू केली तर अशा पद्धतीने विलासरावांचा असा स्वभाव होता की त्यांच्या मनात जे काही चाललेलं असतं ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचं तर अशा पद्धतीने त्यांचं नेहमी वागणं असायचं तर अशा या नेत्याचं अकालीच निधन झालं कारण काय की जेव्हा यांचं निधन झालं तेव्हा त्यांचं ते साधारण काही साठ पासष्ट वर्षाचं वय होतं खरं म्हणजे आता त्यांचं राजकारणामध्ये प्रगल्भ होण्याचं ते वय होतं आणि तेव्हा आणखीन चांगल्या पद्धतीचं नेतृत्व त्यांचं राज्याला मिळालं असतं पण नियतीला ते मान्य नव्हतं धन्यवाद